जगातील कोरोना बाधितांची संख्या आता 36,46,304 वर गेली आहे, तर मृतांचा आकडा आता 2,52,425 वर गेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जगभरात सध्या चिंताजनक परिस्थिती आहे. अमेरिका आणि युरोपातील स्पेन, ब्रिटन, इटली, फ्रान्स या देशांना सर्वाधिक फटका बसला आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. रविवारी कोरोनाचे 3 नवे रुग्ण चीनमध्ये आढळून आलेत आणि हे 3ही रुग्ण परदेशातून चीनमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासह 13 असेही रुग्ण आढळून आलेत ज्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती, त्यामुळे कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही असं आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सिंगापूरमध्ये जवळपास 4,800 भारतीयांना कोरोनाची लागण झाली. भारतीय उच्चायुक्तांना सोमवारी ही माहिती दिली. सिंगापूरमध्ये कोरोनाचे 18,778 रुग्ण आहेत. आतापर्यंत 18 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये मजुरांचं प्रमाण अधिक आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 12,11,000 गेली आहे, तर आतापर्यंत 70,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. असं असूनही अमेरिकेत काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. कोस्टारिकाची राजधानी सेंट जोसमध्ये एका दाम्पत्यानं 30 मुलांना स्वतःच्या घरात आसरा दिलेला आहे. लॉकडाऊन दरम्यान 6 आठवड्यांपासून हे दाम्पत्य या मुलांची सेवा करताय. हा कालावधी अत्यंत कठीण असल्याचं त्यांनी म्हटलंय. हंगेरीत कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चाललेली. अनेक भागात अन्नाची टंचाई देखील निर्माण झाली. हंगेरीतील मिस्कॉक शहरात गरजूंना अन्नाचं वाटप करण्यात आलं. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. विषाणूरोधक रेमडेसिवीर हे औषध पुढील आठवड्यात रुग्णांसाठी उपलब्ध केलं जाईल असं सांगण्यात आलंय. ह्या औषधाची निर्मिती करणाऱ्या गिलिड सायन्सेस या औषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन ओडी यांनी ही माहिती दिली. अमेरिकेतील कुठली शहरं जोखमीची आहेत हे सरकार ठरवेल आणि त्यानंतर गरजेनुसार हे औषध उपलब्ध करून दिलं जाईल. रेमडेसिवीर हे औषध विषाणूवर उपयुक्त असल्यानं त्याच्या वापरास अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनानं मंजुरी दिली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आंतरराष्ट्रीय समुदायांना कोरोनाच्या औषधांसाठी एकजूट होण्याचं आवाहन केलं आहे. जगातील मोठ्या राष्ट्रांनी मॅरेथॉन मोहीम राबवत औषधांवरील संशोधनासाठी 8 अब्ज डॉलर्सचा निधी गोळा करण्याचा निश्चय केला आहे. कोरोनावरील इलाज आणि औषधांसाठी जगभरात जोरदार मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये 525 दशलक्ष युरोची मदत देण्याचं जाहीर केलं आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी अनेक देश एकत्र आले. या सर्व देशांनी कोरोनावर लस शोधण्यासाठी 8 अब्ज डॉलर्स इतका निधी जमा करण्याचा निश्चय केला आहे. अद्याप अमेरिकेनं ह्यात सहभाग घेतला नसला तरी अमेरिका सुद्धा या कामात आपलं योगदान देईल असा विश्वास फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी व्यक्त केला आहे. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी वाढत्या जागतिक ऐक्याबद्दल कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. या परिषदेच्या अध्यक्षपदी युरोपियन कमिशनचे उर्सुला वोन डेर लियन होते आणि जगातील विविध नेत्यांशी त्यांनी कोरोनाबाबत चर्चाही केली. जपानमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली आणीबाणी मे अखेरपर्यंत वाढवण्यात आली. पंतप्रधान शिंझो आबे यांनी यासंदर्भात घोषणा केली. 7 एप्रिल रोजी जपानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही, ती वाढतच आहे. अजूनही रुग्णालयांवरती ताण आहे आणि त्यामुळे ह्यापुढेही महिनाभर आणीबाणी लागू राहील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा नव्यानं कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही. याचा अर्थ कोरोनावर मात करण्यासाठी न्यूझीलंड पॅटर्न यशस्वी ठरताना पाहायला मिळत आहे. मार्चच्या मध्यानंतर आता पहिल्यांदाच कोणतीही केस समोर आलेली नाहीये. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच न्यूझीलंडनं आपल्या सीमा सील केल्या होत्या. इतकंच नाही तर महिनाभरासाठी देशात कडक लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला होता आणि त्याचंच फलित आज न्यूझीलंडला मिळालंय. कॅलिफोर्नियातील व्हिक्टोरीविल हे इथं जेकब लुईस नावाच्या जिम मालकानं प्रशासनाचे आदेश सुधारून त्याची जिम सुरू केली. कोरोना व्हायरसच्या प्रसाराला रोखण्यासाठी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूझम यांनी 16 मार्चला राज्यभरातील सर्व जिम्स बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. जेकब यांनी हा निर्णय धुडकावून लावलाय. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी आपण हे केल्याचं त्यानं म्हटलंय.
सोमवारचा दिवस वॉशिंग्टन डीसी मधील नागरिकांसाठी जणू लख प्रकाश देऊन गेला. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. अनेकांनी नव्या जोमानं कामाला सुरुवात केली तर अनेक जण नोकरीच्या शोधात बाहेर पडले. शेअर बाजाराला कोरोनाचा फटका बसल्यामुळे बाजारात काहीसं नैराश्याचं वातावरण पाहायला मिळालं. नॅशनल मॉल्समध्येही पूर्वीसारखी वर्दळ दिसून येत होती. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर फ्लोरिडातील रेस्टॉरंट्स आणि दुकानं हळूहळू आता सुरू करण्यात आली. सोमवारी 25% दुकानं सुरू करण्यात आली. दक्षिण फ्लोरिडातील नेपल्स शहरातही नागरिकांमध्ये यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. दुकानं रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी अद्याप फ्लोरिडातील शाळा, चित्रपटगृह, फिटनेस सेंटर्स, बार मात्र बंद आहेत. कॅलिफोर्नियामधील रिटेल दुकानं सुरू करण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती गव्हर्नर गेविन न्यूसम यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत नसेल तर हा निर्णय घेतला जाईल. लो रिस्क एरियातील पुस्तकांची दुकानं आणि कपड्यांची दुकानं सुरू करण्याचा विचार आहे. टर्कीनं देखील लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतलाय. टर्कीचे राष्ट्राध्यक्ष तैपिक एद्रोगन यांनी याबाबत माहिती दिली. 7 प्रांतांमध्ये शहरातल्या शहरात फिरण्यावरील बंदी उठवण्यात आली. सिनियर सिटीजन आणि लहानांवरती लावण्यात आलेले निर्बंध देखील शिथिल करण्यात आले. दरम्यान आतापर्यंत टर्कीमध्ये 1,30,000 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. इस्रायलनेही आता देशातील निर्बंध काहीसे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशात कुठेही वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वयोवृद्धांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शहरातील मॉल्स आणि मार्केट पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहेत तर शाळा देखील त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या सावटाखाली यंदाच्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. न्यूयॉर्क टाइम्स, एकरेज डेली न्यूज, प्रो पब्लिका यांना पुलित्झर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. न्यूयॉर्क टाइम्सनं सर्वाधिक 3 पुरस्कार जिंकले. पुलित्झरच्या प्रशासक डाना कॅनेडी यांनी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगवरती पुरस्कारांची घोषणा केली. लॉकडाऊन दरम्यान विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांच्या घर वापसीवरून राजकारण करणारी काँग्रेस आता बॅकफूटवर गेले. मजुरांच्या प्रवासाचा 85% खर्च हा केंद्र तर 15% खर्च राज्य सरकार उचलणार आहे हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे प्रवास खर्चावरून भाजपवर टीका करणारी काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. मजुरांकडून तिकिटाचं भाडं घेतल्याच्या कारणावरून काँग्रेसनं भाजपवर टीका केली. मात्र रेल्वे प्रशासनानं दिलेल्या धक्कादायक माहितीतून आता काँग्रेसशी बोलतीच बंद होण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि झारखंड अशा भाजप शासित राज्यांमध्ये मजुरांकडून कोणतंही भाडं आकारण्यात आलं नाही. केवळ महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थान ह्या राज्यांनी मजुरांकडून भाडं आकारल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. हैदराबादच्या विविध भागांमधून नामपल्ली आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकाकडे चालत निघालेल्या 1,000 अधिक कामगारांना पोलिसांनी बहादूरपुरा इथं अडवलं आणि त्यांना एका निवारा केंद्रात हलवण्यात आलं. मूळ गावी परतण्यासाठी हे मंजूर रेल्वे स्थानकांकडे चालले होते. मात्र सध्या गाड्या नसल्यामुळे पुन्हा निवारा केंद्रात जा असं त्यांना सांगण्यात आलं. लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय अन्य देशांमध्ये अडकलेले आहेत. दरम्यान त्यांना आता टप्प्याटप्प्यानं मायदेशी आणण्याची प्रक्रिया 7 मे सुरू करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत अशाच लोकांना परत आणण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसंच त्यांना परत आणण्यासाठी विमानं तसंच नौदलाची मदत देखील घेण्यात येणार आहे. परंतु प्रवासाचा खर्च मात्र संबंधित प्रवाशांनाच करावा लागणार आहे. दिल्ली सरकारनं दारूवर कोरोना स्पेशल टॅक्स लावला. त्यामुळे दिल्लीत दारू तब्बल 70% महाग झाली. दारू विक्री कालपासून सुरू झाल्यावर मद्यपींनी रांगा लावून दारू विकत घेतली आणि ही मागणी लक्षात घेऊन केजरीवाल सरकारनं दारूवर अतिरिक्त 70% कर लावलाय. सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही तर दारूची दुकानं बंद केली जातील असा इशारा सरकारनं दिलाय. दिल्लीतल्या करोल बागसह अनेक भागांमध्ये दारूसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे दारूची अनेक दुकानं बंद करावी लागली. उत्तर प्रदेशातील नोएडा आणि महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पोलिसांना दारूच्या दुकानाबाहेर जमलेल्या नागरिकांना पांगवण्यासाठी लाठीमारही करावा लागला. गाझियाबाद इथे विविध प्रकारचे चिप्स बनवणारा कारखाना आता सुरू करण्यात आलेला आहे. या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंगसह योग्य ती खबरदारी देखील घेतली जाते. सध्या फूड पॅकेटची वाढती मागणी लक्षात घेता हा कारखाना सुरू करण्यात आला आहे. या कारखान्यातील सर्व कामगार हँगग्लोव्ज आणि मास्क घालूनच काम करतायत.
छत्तीसगडमध्ये सध्या कोरोनाच्या जोडीला कावीची साथ जोरात आहे. कावीळीवरती औषध देण्यासाठी सरकारने आता विविध भागात मेडिकल कॅम्प उघडलेत. कावीची चाचणी केली जाते. दूषित पाणी आणि दूषित अन्नपदार्थ विकले न जावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच पिण्याचं पाणी जिथून पुरवलं जातं त्या भागातले नालेही डायव्हर्ट करण्यात आलेत. आसामच्या काही भागात सध्या नव्या रोगानं थैमान घातलंय. आसाममध्ये आफ्रिकन स्वाईन नावाचा रोग पसरलाय. त्यामुळे जवळपास 2600 डुकरांचा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे हा रोगही चीनमधून आलेला आहे. 2019 हा रोग चीनमध्ये पसरला होता आणि यावर्षी हा रोग जानेवारीमध्ये अरुणाचल प्रदेशात पसरला, तर आसाममध्ये फेब्रुवारीमध्ये पसरला. त्यानंतर आसाममध्ये याची साथ वेगानं फैलाव घेतली आहे. नांदेडमध्ये 4 कोरोनाबाधित रुग्ण पळून गेले आहेत. हे रुग्ण 2 मे पासून गायब आहेत. लगर साहिब गुरुद्वारातील 20 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 16 जणांवरती उपचार सुरू करण्यात आलेत, मात्र त्यातील 4 जण अद्याप बेपत्ता आहेत. या चौघांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय. औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी 24 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरामध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा 321 वर पोहोचलाय. तर आज एका 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यामुळे औरंगाबादमध्ये मृतांचा आकडा 11 वर पोहोचलाय. एकीकडे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चाललाय, तरी देखील नागरिकांकडून खबरदारी पाळली जात नसल्याचं चित्र आहे. औरंगाबादमध्ये आरोग्य यंत्रणा बाधित भागामध्ये जाऊन तपासणी करतायत, पण ह्या टीमला विरोध आणि दमदाटीही होते. बुढी लेन भागात हा प्रकार घडलाय. रात्री आरोग्य विभागाची टीम तपासणीसाठी गेली होती आणि तेव्हा नागरिक अरेरावी करत होते. ह्या पथकाला रहिवाशांकडून सहकार्य मिळत नव्हतं. इथे रुग्ण आढळल्यानं तपासणीची मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी परिसरात येत आहे आणि त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. अन्यथा अरेरावी करणाऱ्या नागरिकांवर कारवाईशिवाय गत्यंतर उरणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. बारामतीमध्ये कोरोनाचा आणखीन एक नवा रुग्ण आढळून आलेला आहे. एका 79 वर्षाच्या रुग्णाला कोरोनाची लागण झालेली आहे. ही व्यक्ती कटफळ गावातली असून त्याला उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आलंय. सर्वतोपरी काळजी घेऊन बारामतीमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आल्यानं जिल्हा प्रशासनाला आता धक्का बसलाय. बारामतीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवडमधला कोरोना हॉटस्पॉट असलेल्या रुपीनगरमध्ये आणखीन 3 नवे रुग्ण सापडले. शहरात काल रात्री उशिरापर्यंत 6 रुग्ण वाढलेत. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 127 वर पोहोचले. 55 जण हे उपचारानंतर कोरोनामुक्त झालेत, तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह आता नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. प्रामुख्यानं मालेगावच्या आजूबाजूच्या परिसरात आता रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे. आज सटाणा, सिन्नर, नाशिक शहर त्याचबरोबर येवल्यामधल्या 4 जणांचे अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाल्यानं सुवर्ण त्रिकोणातील हा जिल्हा मुंबई पुण्याप्रमाणेच विक्रमी संसर्गित होतोय. आणि आजपर्यंत नाशिक शहरात 17 तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात 19 रुग्ण तर मालेगावात सर्वाधिक 342 रुग्ण आहेत. यात प्रामुख्यानं प्रशासकीय वर्तुळातील पोलीस आणि डॉक्टर्स बाधित होऊ लागल्यानं हा चिंतेचा विषय बनतोय. नागपुरात कोरोनाचे आणखी 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या आता 160 वर पोहोचली. शहरात 56 जण हे कोरोनामुक्त झालेत. अमरावतीत आणखी 4 रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली आहे, तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अमरावतीच्या रुग्णालयात 50 जणांवरती उपचार सुरू आहेत, तर 5 रुग्ण बरे होऊन घरी देखील गेलेत. अमरावतीच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हिंगोलीत आणखी राज्य राखीव दलाच्या 22 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत बंदोबस्ताला गेलेल्या 22 जवानांचे रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह आलेत. आतापर्यंत 69 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 76 वर पोहोचली आहे. जिल्हा रुग्णालयातल्या 24 वर्षीय परिचारिकेलाही कोरोना झाला आहे. अलिबागमध्ये एकाच दिवशी कोरोनाचे 2 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 1 जण मुंबईतून अलिबागमध्ये तळवडे परहूर इथं आला होता. ही व्यक्ती मुंबई पोलीस दलात धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, तर दुसरा रुग्ण मोरांडे गावातील असून तो खोपोलीतल्या तेल कंपनीत कामाला आहे. दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताच त्यांना पनवेलमधल्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळलाय. मुंबईहून परतल्यानंतर एका 65 वर्षीय महिलेला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. सोमवारी तिचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. सध्या ह्या महिलेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 11 गेली आहे. रायगडमध्ये सकाळपासून कागदपत्र जमवणं, नोंदणी करणं, वैद्यकीय चाचणी यासाठी परप्रांतीय कामगारांची गर्दी पाहायला मिळते. ठिकठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. अधूनमधून या गर्दीला सोशल डिस्टन्सिंगची देखील खरं तर आठवण करून द्यावी लागते. अलिबागमध्ये जिल्हा प्रयोग रुग्णालयासमोर कामगारांची गर्दी आहे. बीड जिल्ह्यातील घाटनांदुरी इथं पेन्शन घेण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच बँकेमध्ये गर्दी केली होती. खात्यावरील पैसे काढण्याच्या नादात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले. इतकंच नाही तर रांगेमध्ये उभं राहण्यावरून अनेकांची शाब्दिक चकमकही झाली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती केवळ सकाळी 2 तासच बँका सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक पैशांसाठी अशी गर्दी करत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी मजुरांची तब्बल 42 दिवसांनंतर घरवापसी झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात मजुरीसाठी गेलेले नंदुरबार जिल्ह्यातील 480 मजुरांना 18 बसेसद्वारे पुण्याहून नंदुरबार जिल्ह्यात आणण्यात आले आणि ह्या दरम्यान त्यांची वैद्यकीय चाचणी आणि आवश्यक सूचनाही त्यांना देण्यात आल्या. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर आज मजूर स्पेशल रेल्वे गाडी पोहोचली. तेलंगणा आंध्रातून मजूर चंद्रपुरात दाखल झाले. हे बहुतांश मजूर मिरची तोडणी कामगार आहेत. सुमारे 1212 मजूर याद्वारे आले असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व मजूर जिल्ह्यातील धान उत्पादक पट्ट्यातील नागभीड, सिंधेवाही, ब्रह्मपुरी, मूल तालुक्यातले आहेत. गेल्या 1.5 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. ठाण्याच्या कोपरी परिसरात रुग्णालयाबाहेर स्थलांतरित मजुरांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. गावी परतण्यासाठी डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कोरोनाच्या संसर्गाचा धोका त्यामुळे अधिकच वाढलाय. तर लांब रांग बघून फिटनेस सर्टिफिकेट देखील देण्यात येत आहे. पूर्व मुंबई उपनगरात स्थलांतरितांना आता त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी पहिली बस मुलुंडमधून राजस्थानला रवाना झाली. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुलुंडमध्ये वास्तव्यास असलेल्या मजुरांची यादी बनवण्यात आली आणि त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात तसंच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर राजस्थानसाठी जाणारी पहिली मुलुंड बस ही मुलुंड इथून रवाना झाली. नाशिकच्या सातपूर परिसरात अवैध दारू विक्रीवरून 2 गट चांगलेच भिडल्याचं समोर आलंय. 2 गटांमध्ये जोरदार दगडफेक झाल्यानं 7 जण जखमी झालेत. सोमवारी रात्रीच्या वेळेस ही घटना घडली असून अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट ऐन लॉकडाऊनच्या काळात उघडकीस आलाय. जखमींवरती शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये 51 मद्यविक्री दुकानांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दारूच्या दुकानांबाबत नियमावली जाहीर केली होती. मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली झालेली पाहायला मिळाली. नाशिक पोलिसांनी 51 दुकानदारांवरती गुन्हे दाखल केलेत. मुंबईतील दहिसरच्या एक नाक्यावर असलेल्या दारूच्या दुकानाबाहेर लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दारूच्या दुकानासमोर भली मोठी रांग होती. रांगेत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. मद्यविक्रीला परवानगी दिल्यामुळे सकाळपासूनच दारूच्या दुकानांबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. मद्यविक्री करण्यासाठी प्रशासनाने काही नियम आणि अटी घातल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचं किंवा फक्त दाखवण्यापुरतेच नियम पाळले जात असल्याचं चित्र दिसत असल्याचं पाहायला मिळतं. दुकानांसमोर 5 माणसंच असावी असा महत्वाचा नियम आहे. मात्र साकीनाक्या दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी आहे. एकीकडे कोरोनाचा कहर वाढतोय, मात्र मद्यपी आणि मद्यविक्रेते यांचा बेफिकीरपणा संतापजनक आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसंच ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोनमध्ये दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले. या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात घाऊक आणि किरकोळ मद्यविक्रीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. संध्याकाळी 5 नंतर हे व्यवहार सुरू ठेवता येणार नाही. सांगलीमध्ये 1 दिवस उशिरानं दारूची दुकानं उघडली, पण इथे शिस्त म्हणजे शिस्त दिसली. 1 ते 1.5 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सांगलीकरांमध्ये समाधानाचं वातावरण होतं.
बीड जिल्ह्यातही वाईन शॉप आता सुरू करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे। परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी या संदर्भात आदेश त्यांनी दिलेले आहेत। बीड जिल्ह्यातही दारू दुकाने सुरू होतील अशी तळीरामांना आशा होती, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाने त्यांचा भ्रमनिरास झाला। नाशिकच्या कळवण आणि सटाणा भागात काल दुपारी 4 सुमारास दारूची दुकाने उघडण्यात आली। यावेळी मद्यप्रेमींनी मात्र चांगलीच गर्दी केली होती। सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा चांगलाच फज्जा उडाला। दरम्यान ही गर्दी आटोक्यात आणताना पोलिसांची दमछाक झाली। राज्यभरात दारूच्या दुकानांसमोर होत असलेली गर्दी पाहता ही दुकाने तात्काळ बंद करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। दारूच्या दुकानांपुढील गर्दीने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचा रोजगार हिरावला गेला आहे, त्यामुळे त्यांना रोजगार देऊन खिशात पैसे द्या, दारू नको अशी विनंती दारूबंदी कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे। दारूची दुकाने उघडण्याच्या निर्णयाचा महिलांना त्रास होणार असल्याचंही त्या म्हणाल्या। साताऱ्यात 2 रुग्णांचा सारीमुळे मृत्यू झालाय। सातारा जिल्हा रुग्णालयात ह्या दोन्ही रुग्णांवरती उपचार सुरू होते। श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे। येवल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातल्या आरोग्य यंत्रणेला आज बळ देण्याची आता गरज आहे। उपजिल्हा रुग्णालयातल्या मंजूर पदांपैकी निम्मी पदं रिक्त आहेत आणि त्यात 2 परिचारकांना बाधा झाली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी होम क्वारंटाईन झालेत, त्यामुळे येवल्यातही आरोग्य यंत्रणांचा प्रभावित झालेली आहे। पर्यायी व्यवस्था केल्याचं सांगितलं जात आहे, पण रुग्णांची गैरसोय आणि हेळसांड होतीये। यंदा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळ सकारात्मक आहे। बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे मंडळांशी चर्चा केली जाते। गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात, त्यामुळे उत्सव साधेपणानं करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो। लॉकडाऊनच्या काळात दररोज 1500 गोरगरिबांना 2 वेळचा घास विठ्ठल मंदिरातर्फे दिला जात असतानाच आता ननक क्षेत्रातील मुक्या प्राण्यांसाठी विठुराय धावलाय। पंढरपूर तालुक्यातल्या वारडी इथं 500 एकरच्या आसपास वनक्षेत्र आहे। इथे 200 हरिण, मोर यांसह 300 वनगाई आहेत आणि ह्या सध्या उन्हाळा असल्यामुळे वनातील चारा आणि पाणी संपल्यानं ह्या गाई वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतात आणि गावात आता फिरू लागल्यात। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना ही माहिती समजताच त्यांनी समितीच्या माध्यमातून 2500 पेंडी देशी कडबा तर 2 दिवसाला 25,000 लिटर पाण्यासाठी पाणी वनक्षेत्रातील पाणवठ्यात सोडण्याचा निर्णय घेतला आहे। कोरोनाच्या साथीमुळे शिर्डीचं साई मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलंय, मात्र तरीही साई भक्तांकडून मंदिरात देणग्यांचा ओघ कायम आहे। 17 मार्च ते 3 मे अशा 48 दिवसांच्या कालावधीमध्ये साई भक्तांनी ऑनलाईन पद्धतीनं तब्बल 2,53,97,778 रुपयांची देणगी साई चरणी दिली आहे। साई मंदिर भाविकांसाठी खुलं असताना दिवसाला 1 कोटींची देणगी जमा होते। लॉकडाऊनमुळे हे प्रमाण कमी झालं असलं तरी ऑनलाईन पद्धतीनं देणगीचा ओघ सुरूच आहे। लॉकडाऊनमुळे सध्या शेतकऱ्यांचा माल हा शेतात पडून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। कापूस विकला जात नाहीये, घरी साठवून ठेवलेला कापूस अंगाला खाज आणतोय आणि त्यात नियम अटी शर्तींमुळे कापूस विक्री करायची कशी असा प्रश्न यवतमाळच्या शेतकऱ्यांपुढे आहे। त्यामुळे उद्विग्न झालेल्या पिंपरी बुटी इथले दीपक जयस्वाल या शेतकऱ्यांना यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातच हा कापूस फेकून दिला आहे।